नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रामदादा मॅथ्स अकॅडमी ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे गणित इयत्ता 9वी भाग 2 प्रकरण 3. प्रकरणाचं नाव आहे मित्रांनो त्रिकोण, आणि ह्यामधील अत्यंत महत्त्वाचा असा हा प्रमेय आपल्याला बघायचा आहे, आणि प्रमेयाचं नाव आहे समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा आपल्याला पाहायचा आहे व्यत्यास. आपल्याला काय बघायचं आहे मित्रांनो, समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास आपल्याला पाहायचा आहे ह्या व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलात समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय आपण बघितलेलं आहे, मग आता आपल्याला पाहायचं आहे समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास. मग मला सांगा, समद्विभुज त्रिकोणाचे प्रमेय काय असते? जर त्रिकोणाच्या दोन बाजू एकरूप असतील तर त्या बाजूसमोरील कोण एकरूप असतात? तर आपल्याला काय करायचं मित्रांनो, ह्या प्रमेयाचा व्यत्यास पाहायचा आहे. म्हणजे काय, आपला प्रमेय काय असेल, जर त्रिकोणाचे दोन कोण एकरूप असतील तर त्या कोणासमोरील बाजूसुद्धा एकरूप असतात हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग आपण लिहिलं आहे प्रमेय, जर त्रिकोणाचे दोन कोण एकरूप असतील तर त्या कोणांसमोरील बाजूसुद्धा एकरूपच असतात हे आपल्याला साध्य करायचं आहे. मग आपण अगोदर सुरुवातीला अशी आकृती काढणार. बघा मित्रांनो, आता आपण आकृती काढणार आणि त्या आकृतीमध्ये आपण दोन कोण एकरूप आहेत हे दाखवणार. बघा, हा ही एक आकृती आहे आणि ह्या आकृतीमध्ये बघा, हा पी आहे, हा क्यू बिंदू आहे आणि हा आहे मित्रांनो आर बिंदू. आणि हा आपल्याला कोण दुभाजक काढायचं, ह्या कोणाचा, ह्या कोणाचा म्हणजे पी या कोणाचा आपल्याला कोण दुभाजक पण काढायचं, आणि ह्याला नाव पण द्यावं लागेल डी. आणि आपल्याला दोन कोण एकरूप दिलेत, म्हणजेच जर त्रिकोणाचे दोन कोण एकरूप असतील तर त्या कोणासमोरील बाजू पण एकरूप असतात. म्हणजे आता क्यू आणि आर हे दोन कोण एकरूप असतील तर ह्याच्या समोरची बाजू, दोन्ही बाजू, समोरासमोरील बाजू एकरूप असतील हे आपल्याला साध्य करायचं. मग आपण पक्षामध्ये काय लिहिणार मित्रांनो, त्रिकोण. बघा, त्रिकोण पी क्यू, इथं आपण यस नाव देऊयात, चला इथं आपण यस नाव देऊयात. बघा, त्रिकोण पी क्यू आर मध्ये, आता त्रिकोण पी क्यू आर तुम्हाला दिसतच आहे. आता त्रिकोण पी क्यू आर मध्ये आपल्याला पक्ष काय, पक्षात काय लिहायचं, आपण काय लिहितो, जरपासून तरपर्यंतचं विधान जे असतं ते आपण पक्षामध्ये घेतो. मग तुम्हाला काय दिलं की त्रिकोण पी क्यू आर मध्ये जर त्रिकोणाचे दोन कोण एकरूप असतील, म्हणजे आपल्याला दोन कोण एकरूप दाखवायचे पक्षामध्ये. मग कोण क्यू एकरूप आहे कोण आर, बघा कोण क्यू एकरूप आहे कोण आर, ह्याला आपण कोण क्यू पण लिहू शकतो, कोण पी क्यू आर पण लिहू शकतो, आणि ह्या कोण आरला आपण कोण आर पण लिहू शकतो, कोण पी आर क्यू पण लिहू शकतो. मी डायरेक्ट लिहिलं आहे बघा इथं. मग आपल्याला मित्रांनो पक्ष हे दिलं आहे, तर आपल्याला साध्य काय करायचं आहे हे बघा. आपल्याला साध्य करायचं मित्रांनो की ह्या दोन कोण एकरूप आहेत, ह्या दोन कोणासमोरील बाजू पण एकरूप आहेत, हे आपल्याला काय करायचं मित्रांनो, एकरूप आहे दाखवायचं. म्हणजे आपण लिहू शकतो बाजू पी क्यू, बाजू पी क्यू एकरूप आहे बाजू पी आर, हे आपल्याला साध्य करायचं आहे मित्रांनो. मग आपण रचना काय केली बघा, आपल्याला रचना करावी लागणार आहे काय, की कोण क्यू पी आर म्हणजे कोणता कोण, हा कोण पी, कोण क्यू पी आरचा आपल्याला दुभाजक काढावा लागेल. दुभाजक काढा, आता आपल्याला दुभाजक काढावा लागेल, आणि तो दुभाजक, आता हा दुभाजक आहे, तो दुभाजक समोरील बाजूला जेथे छेदतो, तो दुभाजक समोरील बाजूला जेथे छेदतो त्या छेदनबिंदूला आपल्याला यस नाव द्यायचं. समोरील बाजूला बघा, समोरील बाजूला जेथे छेदतो त्या बिंदूला काय करायचं मित्रांनो, त्या बिंदूला यस नाव द्या. आपल्याला यस नाव द्यायचं, बघा आपण त्याला यस नाव दिलेलं आहे. म्हणजे हा जो किरण पी एस आहे तो कोण पीचा दुभाजक आहे, आपल्याला हे सांगता येते. मग आपल्याला सिद्धता घ्यायची मित्रांनो, बघा आपल्याला सिद्धता घ्यायची आहे, सिद्धता आपल्याला सिद्ध करायचं. मग सिद्धतेमध्ये आपल्याकडे दोन त्रिकोण तयार झाले, पी क्यू एस आणि पी आर एस हे दोन त्रिकोण आहेत, हे आपण लिहू शकतो. बघा मग आपण काय करणार इथे, आपण काय करणार मित्रांनो, बघा इथं आपण काय करणार, आपण इथे घेणार एक सेकंद, आपण हां बघा आपण काय करणार मित्रांनो, आपण इथे घेणार मग काय सिद्धतेमध्ये त्रिकोण, बघा त्रिकोण पी क्यू एस, बघा त्रिकोण पी क्यू एस कुठून कुठं आहे, पी क्यू एस इथून इथपर्यंत आहे. मग त्रिकोण पी क्यू एस व त्रिकोण पी क्यू एस व त्रिकोण पी आर एस, त्रिकोण पी आर एस मध्ये, बघा त्रिकोण पी क्यू एस व त्रिकोण पी आर एस मध्ये काय दिले, बघा कोण क्यू पी एस, कोण क्यू पी एस एकरूप आहे, कोण क्यू पी एस एकरूप आहे, कोण आर पी एस कशावरून मित्रांनो,
ही झाली आपली रचना, आपण रचना केली म्हणजे आपण कोंदूभाजक काढलं, म्हणून हे दोन्ही कोण, आता कोंदूभाजक काय करतो, कोंदूभाजक काय म्हणजे हे दोन्ही कोण एकरूप असेल, म्हणजे ह्या कोणाचे दोन भाग झालेत, म्हणजे दोन्ही कोण एकरूप असतील, मग आता हे आपण दिलंय त्या बरोबर मित्रांनो, कोण क्यू एकरूप आहे, कोण क्यू एकरूप आहे, कोण आर, हे कठून घेतलं आपण हे पक्षावरून। आता जर मला सांगा, याला आपण एक नंबर देऊ, जर एखाद्या त्रिकोणाचे म्हणजे जर दोन त्रिकोणामध्ये दोन कोण एकरूप असतील तर ते तिसरा कोण पण एकरूपच असेल ना, कारण त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180° असते, म्हणजे इथं दोन कोण तुम्हाला एकरूप दिले, कोणते, क्यू आणि पी, आणि आर आणि पी, हे दोन्ही कोण एकरूप दिलेले आहेत, म्हणजे हा जो कोण आहे पी एस क्यू आणि कोण पी एस आर हे सुद्धा एकरूप असेल, कारण त्रिकोणाचे दोन कोण एकरूप असेल तिसरा कोण एकरूप असतोच, म्हणजे आपल्याला लिहिता येते मित्रांनो कोण क्यू एस आर एकरूप आहे, कोण आर एस सॉरी कोण क्यू एस पी, कोण क्यू एस पी एकरूप आहे, कोण आर एस पी। आता हे आपल्याला सांगता येते त्रिकोणाचे उरलेले कोण हे सुद्धा एकरूप असतात, दोन कोण एकरूप असतील तर तिसरा कोण पण एकरूप असतो, त्रिकोणाचे उरलेले कोण आपण ह्याला म्हणणार, काय म्हणणार, उरलेले कोण। आता ह्याला त्रिकोणाचे उरलेले कोण आपण म्हणणार, ह्याला मी देणार दोन नंबर। पुन्हा आपल्याला लिहिता येते मित्रांनो त्रिकोण पी क्यू एस व त्रिकोण पी क्यू एस व त्रिकोण पी आर एस मध्ये, आता त्रिकोण पी क्यू एस व त्रिकोण पी आर एस मध्ये कोण क्यू एकरूप आहे, कोण क्यू एकरूप आहे, बघा कोण क्यू एकरूप आहे, कोण क्यू एकरूप आहे, कोण आर, कोण आर, बघा कोण क्यू एकरूप आहे, कोण आर, हे कशावरून आलं आहे, हे पक्षामध्ये आपण घेतलेलं आहे। त्याचबरोबर कोण क्यू एकरूप आहे, कोण आर, आणि त्याचबरोबर मित्रांनो बघा कोण क्यू एस पी एकरूप आहे, कोण क्यू एस पी एकरूप आहे, कोण आर एस पी, आता हे आपण कुठून घेतलात, दोनवरून घेतलात, बघा दोनवर आपण लिहिलं आहे कोण क्यू एस पी एकरूप आहे, कोण आर एस पी। त्याचबरोबर मित्रांनो बाजू पी एस एकरूप आहे, बाजू पी एस, बाजू पी एस एकरूप आहे, बाजू पी एस, कारण हे दोन्ही त्रिकोणामध्ये कसे आहे सांगा, हे दोन्ही त्रिकोणामध्ये ह्या दोन्ही त्रिकोणामध्ये बाजू सामायिक आहे, म्हणजे आपल्याला लिहिता येते सामायिक बाजू, बघा सामायिक बाजू काय मित्रांनो, सामायिक बाजू। मग आपल्याला काय लिहिता येते, म्हणजेच त्रिकोण पी क्यू एस एकरूप आहे त्रिकोण पी आर एस, लिहिता येते हे कशावरून, आता को कसोटीनुसार आपल्याला लिहिता येते को बा को कसोटीवरून, को बा को कसोटीवरून आपल्याला हे लिहिता येते की हे दोन त्रिकोण पी क्यू एस आणि पी आर एस हे दोन त्रिकोण कसे झाले, एकरूप झाले। आता मला सांगा एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूपसुद्धा असतात, दोन त्रिकोण एकरूप झाले म्हणजे त्याचे सगळे घटक एकरूप असतात, म्हणजे आपल्याला लिहिता येते म्हणजेच बाजू पी क्यू एकरूप आहे, बाजू पी क्यू एकरूप आहे, बाजू पी आर, बाजू पी आर हे कशावरून मित्रांनो, एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूपच असतात, एकरूप असतात, हा आपल्याला माहीत आहे, कारण दोन त्रिकोण जर एकरूप असतील त्याच्या संगत बाजू पण एकरूप असतात। अशा प्रकारे हा मित्रांनो आपला समद्विभुज त्रिकोणाच्या प्रमेयाचा व्यत्यास इथे संपलेला आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, धन्यवाद। तुम्हाला लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता, बघा।